भारतीय जनता पार्टीचा बुधवारी स्थापन दिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच सरकारच्या योजनांची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात करण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, संतोष शेट्टी, विकास घरत, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, हेमलत्ता म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, भाजप नेते के म्हात्रे, भाऊ भगत, संजय जैन, जितेंद्र वाघमारे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, विजय म्हात्रे, गणेश म्हात्रे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अशोक आंबेकर, नूतन पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान केले आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी झोकून काम करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले आहे. माननीय पंतप्रधानांनी आपल्या सगळे जे आवाहन केलं त्या आवाहनाचा सगळा सार त्यांनी सांगितला. आपलं जे आजपासून घर घर चलो अभियान जे आपल्याला सुरू करायचंय तर त्याचं पूर्ण कामगिरीशी आपण त्याच्यामध्ये जर झोकून देऊन काम केलं तर प्रत्येक शक्ती केंद्र स्तरावरती बैठका होतील आणि प्रत्येक बूथ मधल्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की आपल्याला पोहोचायचंय, त्याचा पुरवठा करायचा. जे आपण अभियान आयोजित केलं तेच अभियान आता पंतप्रधानांनी देशभर सगळीकडे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण झोकून देऊन काम करावं. निवडणुका आता पुढे गेल्या, त्या निवडणुकांपर्यंत आपल्याला प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचंय, घराघरापर्यंत पोहोचायचंय, त्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया. ज्या पद्धतीनं आपल्या घरातलं एखादं कार्य असतं तर तसा आनंदोत्सव असतो, तसं घरावर ध्वज लावणं, रांगोळ्या काढणं हा काही कार्यक्रम असू शकत नाही, पण तो द्यायला लागला कारण आपण करत नाही. आपण होऊन तो कार्यक्रम स्वीकारावा आणि आपण या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. लोकप्रतिनिधी आपले अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत. प्रत्येकाने आपापल्या प्रभागामध्ये जसं महानगरपालिकेच्या माध्यमातून काम झाले असतील तसे जे सामाजिक सेवांचे जे कार्यक्रम असतील, मग त्याच्यामध्ये ई श्रमिक कार्ड असेल, लोकांना मदतीसाठी काही शासकीय दाखल्याचं शिबिर असेल, आधार कार्डच्या संदर्भातली मदत असेल, वेगवेगळ्या पाण्याचा काल परवाशी आम्ही नवीन पनवेलला सत्रानंतर प्रभागामध्ये आपले जगदीशनगरचे नगरसेवक आहेत सुशीलागर त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातून तिथे पाण्याचे लाईट टाकण्याचं अनेक कामं आपले नगरसेवक आपले पक्षाचे प्रमुख पदाधिकारी स्वतःच्या खिशाला झीज देऊन लोकांच्या सेवेसाठी काम करतात. निश्चितपणे आपण केलेल्या कार्यकर्त्यांचा आपण ज्या पदाधिकारी जे जनतेसाठी सेवा करतात त्या सेवेचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे, पक्षाला देखील अभिमान आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी चांगल्या संख्येने जमल्याबद्दल आपण आभार मानतो आणि निश्चितपणे पक्षाच्या प्रगतीमध्ये आपण योगदान आले आहे. हे योगदान या ठिकाणी आघुडले असं राहील असं मला वाटतंय. एक सूचना करावीशी वाटते की लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असताना आपल्या ज्या बूथ कमिटी आहेत किंवा आपले जे शक्ती केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी आता आपला संपर्क वाढला गेला पाहिजे. मागच्या वेळी जी आपली सिगरीला मीटिंग झाली चार दिवस होती त्याच्यामध्ये सूचना केली की प्रत्येक बूथ अध्यक्षाला आता आपण एक फाईल म्हणून देणार. त्या फाईल मध्ये अविनाश कोळी अतिशय चांगल्या सूचना करून ती फाईल परिपूर्ण कशी असेल त्याच्यामध्ये तिथल्या पदाधिकाऱ्यांचे नंबर, तुमच्या बूथ कमिटीमध्ये कोणकोण पदाधिकारी आहेत, त्या भागातले सरकारी अधिकाऱ्यांचे नंबर असतील, वेगवेगळ्या समाजाचे काही प्रतिष्ठित मंडळी असतील, या सगळ्या याद्या देण्याचं काम हे आता आपण केलं पाहिजे. जी फाईल आपल्याला दिली जाईल त्या फाईल मध्ये पक्षाने जे आपलं काही काम दिलेलं आहे ती जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे आपण पडा. कारण जर बूथ मजबूत असेल तर बूथ मजबूत असल्यानंतर आपल्या या ठिकाणी आपली पक्षाची संघटना मजबूत होऊ शकते, नागरिक आपल्याशी या ठिकाणी जोडले जातील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.